पवार साहेबांशी बोलले आहे, अनेक वेळा आणि बोलणार आहे, तर आम्ही लाचार होऊन दरवाज्यात बसून बैठका घेणार नाही. आता तुम्हाला जे जाहीर करायचे ते 27 बैठकीत तुम्ही जाहीर करा. फडातलं आलेले माणसं सुद्धा काढून घेता येतात. कोरोनामध्ये तुम्हाला अडचणीत आणायचं नाही. शरदचंद्र पवार साहेबांशी माझी चर्चा झाली, जयंत पाटील साहेबांशी चर्चा झाली, साखर संघाचे अध्यक्ष दांडेगावकर साहेबांशी चर्चा झाली, 10 बैठका झाल्या. मग कुठे अडलंय, कुठे अडलंय? अरे काय आम्हाला स्वाभिमान आहे की नाही? कोणी म्हणत लवाद नको, कोण म्हणलं लवाद नको? ऊसतोड कामगारांच्या प्रतिनिधी लवादात नको, कारखानदाराचा प्रतिनिधी लवादात नको कोणी म्हणलं का? कोणी म्हणलं का जयंत पाटील नको? कोणी म्हणलं का कारखानदारांवर जयंत पाटील अन्याय करतात म्हणलं का कोणी? कोण नको म्हणलं? मी लवाद नको. आणि ऊसतोड कामगारांच्या संघटना म्हणाल्या. अरे किती दुष्काळ होता, खायला नव्हतं 2015-14 मध्ये मुंडे साहेब गेल्यावर. त्या दुष्काळामध्ये आपण 25% भाववाढ दिली की नाही? पुन्हा 5% दिली. काय परिस्थिती होती तेव्हाची? कारखान्यांची जाऊ द्या, सगळ्या शेतकऱ्यांची आणि दुष्काळ. तुमच्या कष्टाच्या, तुमच्या घामाच्या जाणीव मला आहे. आज मी दुर्गाष्टमीची वेळ दिली होती, मी दुर्गाष्टमीपर्यंत जाहीर करा सांगितलं होतं. मी या पीक पाणी केली, हा अतिवृष्टीचा दौरा केला, आणि मी काल सांगून टाकलं की माझ्या ऊसतोड कामगारांना एवढं लाचारी मला पत्करायचे नाही. आता तुमच्या कोर्टात चेंडू आहे. तुम्ही किती बैठका लावल्यात, काय बैठका लावल्यात, आता तुम्ही ठरवा. मला आता शरद पवार साहेबांवर विनंती करायची, आणि मला विश्वास आहे जर त्यांनीच हा विषय सोडवायचा आहे, आम्ही सुरुवात करून दिली, आता तुम्ही पुढची बोली बोला. 21 रुपयापासून 21% 40% 50% काय तो आकडा सांगून टाका. माझा कामगार कोयता घेऊन निघणार आहे. आता कामगार स्वाभिमानी आहे, कामगार स्वाभिमानी आहे, मला विश्वास आहे. अरे तुमचा 2-4 रुपये कमी मिळाले तर मीच आहे ना पुढं, मी तुम्हाला काय ते कमी पडू देणार नाही. पण हे ही पद्धत नाही. पक्षाचा दौरा झाला, त्याच्यामुळे काय झालं, आता कारखानदार राष्ट्रवादीचे, आता भाजपचे आहेच की ते आम्हीचे 2-4 राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे आहेत, मग त्याला पक्षाचं स्वरूप यायला. तरी मला विश्वास आहे, मी पवार साहेबांशी बोलले आहे, अनेक वेळा आणि बोलणार आहे. मी माझी भूमिका सांगितली आहे, माझ्या भूमिकेशी पूर्ण संघटना माझ्या सोबत आहे. त्यांना विश्वास आहे, तुम्हाला विश्वास आहे. लोकांचे कारखाने सुरू होऊन चालले तरी पण हे लोक अजून बैठका लावत असतील तर आम्ही लाचार होऊन दरवाज्यात बसून बैठका घेणार नाही. आता तुम्हाला जे जाहीर करायचे ते 27 बैठकीत तुम्ही जाहीर करा, नाही तर यामध्ये काय करायचंय ती माझी भूमिका पुढे असेल. फडातलं आलेले माणसं सुद्धा काढून घेता येतात.